मम्मा नको ना रडू ग. बघितलंस बेटा, तू म्हणत होतास की त्यांनी तुला माफ केलंय म्हणून, पण बघितलंस ना काय झालं. तेव्हा मुक्तानेच तुझी कंप्लेंट केली. एक नंबरचे चीटर लोक आहेत. त्यांनी माझ्यासमोर गोड बोलून माझी कंप्लेंट केली. मी त्यांच्यावरती विश्वासच ठेवायला नको आवत. हे बघ आधी, जगाच्या पाठीवर तुझी साथ कुणी नाही दिली ना तरी मी देणार. मी तुला कधीच काही होऊ देणार नाही. मी आई आहे तुझी. मी तुझं कधीच वाईट होऊ देणार नाही बेटा. माय बेबी, कम टू मम्मा. माय बेबी. पैसे ठरल्यापेक्षा जरा 3,000 जास्तच आहे. पण सर एक गोष्ट मला कळली नाही, विचारू. सर तुम्ही आणि मॅडमने असा प्लॅन काय केला? ठरल्यापेक्षा जास्त पैसे मिळाले. सर तुम्ही खरे पोलीस नाही आहात, खोटे पोलीस आहात, त्यामुळे खऱ्या पोलिसांसारख्या चौकशा करू नका. पैसे मिळाले आता निघायचे, आणि जास्त वेळ या ड्रेसमध्ये फिरू नका, नाहीतर खरे पोलीस अटक करतील तुम्हाला. येतो सर. आईंना तर मी थँक्यू म्हणेनच, पण ज्या गोष्टी आईंनी आदित्यला शिकवल्या त्या तुम्ही मला शिकवल्यात. थँक्यू. तुम्ही मला रागावर कंट्रोल कसा करायचा ते शिकवलं, नात्यांचं महत्व शिकवलं, आणि जसं तुम्ही म्हणता की लहान मुलं आपलं अनुकरण करत असतात, आपल्यासारखा वागायचा प्रयत्न करत असतात, माझ्यातला हा बदल आदित्य नोटीस करेल आणि त्याच्यात सुद्धा फरक पडत जाईल. आता तुमचा हा लाईफ टाईम जॉब झालाय, मला आणि आदित्यला वेळोवेळी सुधारवणं. एकच प्रॉब्लेम आहे फक्त. काय? तुम्ही एवढे बरे वागलात माझ्याशी तर माझ्या मोबाईल मधलं तुमचं नाव कडूकोळी मला एडिट करावं लागेल. मला आवडत ते नाव. मुक्ता आता बघाच, आदित्यच्या मनातला तुमच्याबद्दलचा राग सुद्धा आता लवकरच आहे. ते होण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे सागर. होईल होईल ते एक मात्र नक्की. आता तुम्ही आणि मी मिळून आदित्यला चुकू नाही द्यायचं, कारण आदित्य पण तितकाच महत्वाचा आहे. तेवढी माझी सही.